आईला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर माणेबंधू विटा. आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा. नमस्कार, मी तेजस्विनी कराडे. तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट. रयत क्रांतीचे उमेदवार एनडी चौगुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल. महायुतीचा घटक असलेल्या सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने या निवडणुकीत बंडखोरी केली आहे. रयत क्रांतीचे उमेदवार एनडी चौगुले यांनी आज पुणे पदवीधरासाठी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे सदाभाऊ खोत हे त्यावेळी त्यांच्यासोबत होते. आपण महायुतीचेच आहोत, मात्र एक स्वतंत्र पक्ष म्हणून ही निवडणूक लढण्याची कार्यकर्त्यांनी मानसिकता होती, त्यामुळे हा अर्ज दाखल केल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केवळ स्वप्न पाहावीत. जयंत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील केवळ स्वप्न पाहावीत, आमचं सरकार 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करणार आहे असा दावा महसूल मंत्री काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले. सरकार स्थापन झाल्यानंतर ते 2 महिन्यातच पडेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र आज वर्ष पूर्ण झालंय आणि पुढील 4 वर्ष महाविकास आघाडीचे सरकार राहणार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय. अंतर्गत कलहामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार 4 वर्ष पूर्ण करणार नाही असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पुण्यात केलं होतं. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून घोषित करण्यात आलेल्या उमेदवारांचे अर्ज गुरुवारी भरण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात उपस्थित होते. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार विजय होणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मनसेकडून रुपाली पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल. मनसेचे पदवीधर मतदार शिक्षक उमेदवार म्हणून विद्या धर्माणकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, आताची स्थिती पाहता सगळेच प्रश्न कृष्णकुंजवरून सुटतात आणि शिक्षकांचा प्रश्न मांडायला आणि समस्या सोडवायला एक उमेदवार जाहीर केला आहे. तेजस्वी यादव यांचे यश उठून दिसणार आहे. एकनाथ खडसे बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमार व भारतीय जनता पार्टीला काठावरचे बहुमत मिळाले असून एक व्यक्ती एका बाजूला व देशाची सारी शक्ती एका बाजूला उभी असताना तेजस्वी यादव एका महिन्यात कौतुकास्पद कार्य केलं आहे. राजकारणाच्या दृष्टिकोनातून जे तरुण राजकीय जीवनामध्ये आहेत त्यांनी तेजस्वी यादव यांच्याकडून प्रेरणा घ्यावी व भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांना मिळालेल्या यशापेक्षाही तेजस्वी यादव यांचे यश उठून दिसणार असल्याचेही राष्ट्रवादीचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. जळगावमध्ये अज्ञात व्यक्तीने 300 केळीचे घड कापून नेले. भुसावळ तालुक्यातील सुसरी शिवारात चंद्रशेखर झोपे यांचं शेत आहे. या शेतात 4.5 एकर जागेत 7,000 केळींची झाडे आहेत. या बागेत दिनांक 10 रोजी मंगळवार दुपारी 2 ते 5 या वेळेत अज्ञात व्यक्तीने झाडावरील केळीचे घड कापून शेतात फेकून 1 लाख रुपयाचे नुकसान केले आहे. तसेच पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी देखील तोडली असल्याने शेतातील पाणी पुरवठा देखील करता आला नाही. तसेच या शिवारात सुसरी ग्रामपंचायतीच्या मालकीची पाण्याची विहीर आहे. या विहिरीवरील मोटरीवरील वीज पुरवठा करणाऱ्या केबलची देखील चोरी करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांची मुख्यमंत्र्यांवर टीका. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोमय्या यांनी नाईक परिवाराशी असलेल्या आर्थिक संबंधाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा असं
सोमय्या यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक यांच्या परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते आहेत ते काल लपवण्यात आले। रश्मी उद्धव ठाकरे मनीषा व रवींद्र वाईकर यांनी रायगड जिल्ह्यातील कोले येथे अन्वय मधुकर नाईक व अक्षता अन्वय नाईक यांच्याकडून जमिनी घेतल्या आहेत। उद्धव ठाकरे तुम्ही यासाठी अर्णव गोस्वामींना लक्ष्य करत आहात का असा सवाल भाजप नेते किरीट सोमय यांनी केला आहे। वसुबारसने झाली दिवाळीची सुरुवात, गाई वासराच्या पूजनाचा मान। भारतीयांचा सर्वात महत्त्वाचा आणि प्रमुख सण असलेल्या दिवाळीची सुरुवात आज वसुबारसेने झाली आहे। दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारसेने होतो, त्यामुळे भारतीय संस्कृतीतील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गाई आणि तिच्या वासराचे आज देशभर पूजन करण्यात येतं। सोलापूर जिल्ह्यातील केमगावच्या गोसेवक परमेश्वर तळेकर यांनी आपल्या गोवंशाची विधिवत पूजा करून वसुबारस साजरी केली। महिला व बाल विकास मंत्रालयाकडून आज यशोगाथा सन्मान। कोविड योद्ध्यांच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत कोरोना काळामध्ये ज्या महिलांनी समाजासाठी काहीतरी काम केलं अशा महिलांचा आज महिला व बाल कल्याण विभागातर्फे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर व बाल कल्याण विभागाचे सचिव तसेच आयुक्त यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृहावर कार्यक्रम पार पडला। गणपत गावकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी केला संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश। उत्तर मध्य मुंबईमधील गणपत गावकर हे कामगार नेते आणि समाजसेवक आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली आज शेकडो कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश केला आहे। या पक्ष प्रवेशादरम्यान संभाजी ब्रिगेडच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास राणे आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते। गणपत गावकर यांनी या पक्ष प्रवेशादरम्यान त्यांनी उत्तर मध्य मुंबईतील अनेक नागरी समस्यांवर भाषण केले आणि समस्या गेल्या अनेक वर्षांपासून जैसे थे आहेत त्यांना सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। येत्या महापालिका निवडणुकीत आम्ही आमचा पक्ष अजून मुंबईत कसा बळकट होईल यासाठी प्रयत्नशील राहू असंही सांगितले। अभिजित गोविंदराव वंजारे यांचा दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल। विधान परिषद पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पीरिपा आरपीआय आणि मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट अभिजित गोविंदराव वंजारे यांना उमेदवारी अर्ज भरला आहे। फॉर्म भरतेवेळी महाराष्ट्र काँग्रेस प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात, नागपूर पालकमंत्री नितीन राऊत, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक तसेच काँग्रेस पक्षाचे व मित्रपक्षाचे पदाधिकारी, सर्व शिक्षक, संस्था चालक, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी हे फॉर्म भरते वेळी प्रामुख्याने उपस्थित होते। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। मी तर सुरुवातीपासूनच ठरवले बघ, एकच ग्रुप ठेवायचा पीसीएम। जर दोन्ही ग्रुप ठेवले तर स्कोर नाही करता येणार आणि स्कोर कमी झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळणार। ठीक आहे, तू पीसीएम ठेवलास आणि दोन वर्षानंतर तुला काय आला की इंजिनिअरिंग मध्ये तुझा फारसा इंटरेस्ट नाहीये, तेव्हा तू काय करणार? हे बघ, दोन्ही ग्रुप ठेवल्यावर स्कोरिंग कमी होते अशी मुलांमध्ये ना खूप मोठी अफवा आहे। आता श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये ना 10 ते 15 मुलं आहेत ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले पण त्यांची स्कोरिंग ना 90 ते 95% पर्यंत आहे, कारण ते तयारीच तशी करून घेतात ना। आणि आपल्यालाही कळते ना की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे। 12वी नंतर आपण मेडिकल करू शकतोय किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतोय। यू कॅन डू एनीथिंग। इथं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरं जायला।